आधीच दुष्काळानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांना आता सुलतानी दंडुकेशाहीचे फटके सुद्धा सोसावे लागतात. जिल्हा बँकेमध्ये विमा भरण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला पोलिसांनी बेदम चोप दिला. गेवराई तालुक्यामधल्या तलवाडा इथल्या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये विमा भरण्यासाठी मोठी गर्दी होती. मनोहर अश्रुबा गांधे या नावाचा हा शेतकरी रांगेमध्ये नसल्यामुळे पोलिसांनी त्याला अक्षरशः झोडपून काढलं. एरवी गुन्हेगारांची चमडी लोळवायला मागे पुढे पाहणारे हे पोलीस गरीब शेतकऱ्यांची मात्र पाठ सोलून काढतात. दुष्काळामुळे पेरलेलं हातचं गेलंय, निदान विमाचे 4 पैसे तरी मिळावेत म्हणून आलेल्या या शेतकऱ्याला पोलिसांच्या दंडुकेशाहीचा असा हा प्रसाद खावा लागला. आपण बघतो या दृश्यांमध्ये पोलीस किती अमानुषपणे या शेतकऱ्याला मारतात. केवळ हा रांगेत नव्हता, या एकमेव कारणामुळे पोलिसांनी त्याला आपला हा दंडुक आपला हा हिसका अशा पद्धतीने दाखवला. हा सगळा प्रकार बँकेच्या समोर आणि इतर शेतकऱ्यांच्या समोर घडला, मात्र जनावराप्रमाणे मारणाऱ्या पोलिसांना अडवण्याची कोणीच हिंमत केली नाही. बीडमधल्या गेवराई मधल्या तलवाडा इथे दृश्य आहेत. पीक विमा भरण्यासाठी हा शेतकरी होता. याच घटनेसंदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर सध्या आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मीकांत, काय नेमकी घटना होती, काय नेमका पोलिसांनी असा छळवाद केला शेतकऱ्याचा? पीक विमा योजनेची 31 जुलै ही पीक विमा भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. बीड जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी हे आताही बँकेच्या समोर लाईनीमध्ये उभे आहेत. अशाच पद्धतीनं तलवाडा येथील जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये हा जो मनोहर गांधले नावाचा शेतकरी आहे, ज्याच्या तुमच्याबरोबर मी बोलते, संपर्कात राहा. सध्या आपल्या बरोबर पोलीस अधीक्षक आहेत अनिल पारसकर. सर सर नमस्कार. आणि आम्हाला जी काही दृश्य बघायला मिळतात, एका शेतकऱ्याला पोलिसांनी अमानुष मारहाण केली आणि क्षुल्लक कारण आहे तो रांगेमध्ये नव्हता, अशा प्रकारे पोलिसांना मारण्याचा अधिकार आहे या गरीब शेतकऱ्याला? नमस्कार. तुमच्या जे वार्ताहर इथले लक्ष्मीकांत रुईकर, त्यांचा मला आताच त्यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे. मी त्यांना सांगितलं की मला व्हिडिओ बघू द्या, देतो त्याच्यावरची प्रतिक्रिया. पण का एवढा एवढा राग का असावा पोलिसांना? अशा प्रकारे एक पोलीस नव्हे, दोन दोन पोलीस मिळून त्याला लाठीने मारतात. बिलकुल चुकीचं आहे. मी जो व्हिडिओ बघितला त्याच्यावरती, आणि ते जर खरं निघालं, त्यांनी काय कारण आहे, कशासाठी हे केलं, त्यांच्यावरची निश्चित कारवाई होईल. सर काय कारवाई अपेक्षा करू शकतो आम्ही? हॅलो, आम्ही काय कारवाईची अपेक्षा करू शकतो? काय कारवाई म्हणजे त्यांच्यावरती विविध त्याच्यानुसार गुन्हे दाखल होईल त्याच्यामध्ये. तसं झालं तर खरं तर अशा प्रकारे पोलिसांनी जो पोलीस शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी, एकंदरीत सामान्य जनतेच्या संरक्षणासाठी आहे, सध्या आधीच बळीराजा त्याच्या या सगळ्या गोष्टींमुळे हतबल आहे, शेतकीय सगळ्या गोष्टींमुळे हतबल असताना अशा प्रकारे त्याच्यावर असे आसूड ओढणं हे निश्चितच चांगली बाब नाहीये. धन्यवाद, तुम्ही आमच्याबरोबर बोललात. अनिल पारसकर अधीक्षक, पोलीस अधीक्षक बीडचे आपल्या बरोबर होते. आणि आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर आपल्या बरोबर सध्या आहेत. लक्ष्मीकांत, काय नेमकं आता पुढे कारवाई होती पोलिसांनी तर सांगितलेलं अधीक्षकांनी, आम्ही हा व्हिडिओ आत्ताच पाहिला आणि निश्चित कारवाई करू. अनुपमा, सगळ्यात महत्वाचं या ठिकाणचे पोलीस ठाण्याचे जे इन्चार्ज आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तळेकर यांच्याशी जेव्हा या संदर्भात चौकशी करण्यासाठी फोनवर चर्चा केली, तेव्हा अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं, म्हणजे तो शेतकरी दारुडा आहे, त्या शेतकऱ्याला तो 24 तास दारू पिलेला असतो, त्याच्या घरच्यांचा देखील त्याला वैताग आहे, तो घरच्यांनाही त्रास देतो आणि त्यामुळं आम्ही त्याला मारहाण केली, अशा पद्धतीनं स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीवर पांघरून घालण्याचा प्रकार हे तळेकर महाशय करताना फोनवर दिसून आले. आणि एकंदरच त्यांच्या बोलण्यातून असं दिसत होतं की हा शेतकरी जो आहे तो दोषी आहे. आणि खरोखर जर का व्हिडिओ पाहिला तर त्या शेतकऱ्याला बेदम मारलेला आहे. त्याचा गुन्हा म्हणजे तो फक्त लाईनमध्ये नव्हता, रांगेत नव्हता, एवढाच आहे. आणि तो दारू पिला होता की नव्हता याची खात्री पोलिसांना त्याचं मेडिकल करून करता आली असती, परंतु त्याच्या मारहाण करणं हा अधिकार पोलिसांना निश्चितच नाहीये. पण तिथले जे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत ते देखील आपल्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतायत. पोलीस अधीक्षकांनी आताच सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे पोलीस अधीक्षकांचा एकंदर कारभार पाहता ते यावर कारवाई करतील असं दिसून येते अनुपमा. निश्चित. आणि हीच बाब आपण पारसकर सरांपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करूया की अशा प्रकारचं बेजबाबदार वक्तव्य तिथल्या पोलिसांनी केलेलं आहे. हा जर शेतकरी दारू पीत असेल हा त्याचा प्रश्न होता, मात्र अशा प्रकारे म्हणून पोलिसांनी सगळ्यांच्या समोर आणि अशा प्रकारे आसूड होणं हे निश्चितच चांगलं नाहीये. एकंदरीतच पीक विम्याची जो भरण्याचा जे दिवस होता तो आजचा शेवटचा दिवस होता लक्ष्मीकांत, ही मुदत वाढवावी अशी सुद्धा मागणी होत होती विधिमंडळामध्ये. या संदर्भात काय नेमकं म्हणणं आहे? आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सगळी घाई होत असावी.
अनुपमा, साधारणपणे गेल्या 2 ते 3 वर्षापासून पाहण्यात असं आलेलं आहे की 31 जुलै ही जरी शेवटची तारीख असली तरी दरवर्षी शासन 15 ते 20 दिवसाची मुदत वाढ देतं पीक विमा भरण्यासाठी. कारण की शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेतली, बीड जिल्ह्याचाच विचार जर का केला किंवा मराठवाड्याचा विचार जर का केला तर मराठवाड्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी आहेत. एकट्या बीड जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी 6.5 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, ज्याच्या अगेन्स्ट शेतकऱ्यांना 336 कोटी रुपये एवढं अनुदान आलं होतं, एवढा पीक विम्याचा लाभ मिळाला होता. त्यामुळे यावर्षी देखील आतापर्यंत साधारणपणे 2-1 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. 2.5 ते 3 कोटी रुपये पीक विम्याची रक्कम प्रीमियम म्हणून भरलेली आहे. अजूनही 1/2 पेक्षा जास्त शेतकरी वेटिंग मध्ये आहेत आणि एकंदर बँकेच्या शाखा बघता तेवढं मनुष्यबळ बँकेकडे नाहीये. त्यामुळे पीक विम्याची मुदत ही निश्चितपणे वाढवावी लागेल. याबाबतीत विधिमंडळामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांनी देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्यावर सविस्तर चर्चा होऊन निश्चितपणे मुख्यमंत्री पॉझिटिव्ह निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. खरंय, मात्र ही जी घटना आहे आजची ती अत्यंत दुर्दैवी आणि पोलिसांच्या एकंदरीतच सगळा जो कारभार आहे त्याच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्या इतपत या व्हिडिओमधली जी दृश्य आहेत ती गंभीर दिसतात. पोलिसांनी कुठल्याही प्रकारची दयामाया तर दाखवली नाहीच, मात्र त्याच्यावर अशा प्रकारे काठीचे हे आसूड ओढलेले आपल्याला पाहायला मिळतात. हा शेतकरी गयावया करतोय मारू नये म्हणून, मात्र तरी पोलिसांनी आपले आसूड थांबवलेले नाहीत. एक नव्हे तर 2-2 पोलीस मिळून त्याला चोपताना आपण पाहतोय. ह्यांना पोलीस म्हणायचं की हैवान म्हणायचं अशा प्रकारची दृश्य आपण पाहताय. बीड मधली तलावडी मधल्या तलवाडा गेवराई तालुक्यामधलं हे गाव आहे आणि तिथल्या जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये अशा प्रकारे आज हे दृश्य पाहायला मिळाली. विमा भरण्यासाठी मोठी गर्दी होती. मनोहर आश्रुबा गांधे नावाचा हा शेतकरी होता, केवळ हा रांगेत नव्हता आणि म्हणून पोलिसांनी त्याला अक्षरशः झोडपून काढलं आणि त्याची दृश्य आपल्याला आता पाहायला मिळतात. या संदर्भात आम्ही काही वेळापूर्वी अधीक्षकांशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हटले की आम्ही कारवाई करू. हा व्हिडिओ मला आत्ताच मिळालाय.